दरम्यान मुंबईमध्ये शिवसेना भवनात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. राजकीय सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनामध्ये मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलाय. शिवसेना भवनामधून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी. राज्याच्या राजकारणासाठी उद्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे म्हणून सर्व राजकीय पक्षांकडून डावपेच आखले जात असताना पोलीस प्रशासन मात्र सतर्क झालेलं आहे. आपण आत्ता शिवसेना भवन परिसरामध्ये आहोत आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था ही तैनात करण्यात आलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त हा आता हळूहळू वाढवायला सुरुवात झालेली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून इथे नुकतीच पाहणी झालेली आहे. इथल्या संपूर्ण परिसराचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज उद्या आणि परवा असे पुढील 2 ते 3 दिवस या ठिकाणी कशा पद्धतीचा बंदोबस्त असायला पाहिजे, कुठल्या कुठल्या ठिकाणी पोलीस हे तैनात झाले पाहिजे, कुठलाही अनुचित प्रकार हा घडू नये यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे याचा संपूर्ण आढावा घेण्यात आलेला आहे. जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडनं हा आढावा घेण्यात आलेला आहे आणि इतरांना सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत. उद्याला ह्या परिसरामध्ये जे नागरिक येतील त्या नागरिकांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास होऊ नये, सर्वांनी सहकार्याची भूमिका असली पाहिजे अशा स्वरूपाचं आवाहन देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून केलं जात आहे. मात्र आपण बघतोय की आता हळूहळू जसजसा उद्याची फ्लोर टेस्टची वेळ जवळ येत आहे तसं तसं प्रशासन हे अधिकाधिक सतर्क होत चाललेलं आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीने बंदोबस्त देखील वाढवला जात आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी आढावा देखील घेतला जात आहे. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.